Certain. काय कसला विचार करत होतीस? काय विशेष नाही. तरी पण मी तुमच्यापासून काहीच नाही लपू शकत ना. नाही ना, मग सांग ना. एक प्रश्न होता मनात सकाळपासून, विचारू? विचार ना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. दादा मला सांगा, स्त्री ही पुरुषाशिवाय अपूर्ण आहे का? नक्कीच, पण केवळ स्त्रीच नाही, हा स्त्री विना पुरुष सुद्धा अपूर्णच आहे. कसरी निसर्ग हा मोठा विलक्षण जादूगार आहे. त्यांनी हे जगच मुळे असं काही बनवलेलं आहे की कुणाचंही कुणा वाचून अडतही नाही आणि कुणाचंही कुणा वाचून चालतही नाही. त्यातून पुन्हा स्त्री पुरुषाचं नातं म्हणजे एक विलक्षण सुंदर अशी नैसर्गाची निर्मिती आहे, एक चमत्कार आहे. या चमत्कारापैकी एक जरी चमत्कार संपला तर खेळ खलास. पण मला एक सांग कस्तुरी, तुला मला आजच एवढ्या दिवसाने हा असा प्रश्न का विचारू असं वाटत? नाही नाही काही नाही, आपण रोज काहीतरी नवीन पाहत असतो, ऐकत असतो, त्यातूनच काही काही प्रश्न जनरेट होतात ना म्हणून. पण मी आवऱ्याला घेते, मला रुटीन चेकअपला जायचंय. एक मिनिट कस्तुरी, जरा पैसे घेऊन जा, म्हणजे ठेव तुझ्याकडे. पैसे कशाला? ऋणानुबंधामधली गुपित ही कधी कधी आपल्या समजुतीचे फार पुढचे असतात, त्यामुळे ऋणानुबंधाच्या खोलामध्ये शिरण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. हे पैसे ठेव तुझ्याकडे. शेवटचे 20 रुपये. लवकरात लवकर कुठला तरी नवीन उद्योग पाहायलाच हवा. ठेवलं मी आठवत पण नाही मला. परत हे बोलायला मोकळे. अगं काही नाही, दुधाचं बिल कुठे ठेवलं होतं ते लक्षातच येत नाहीये माझ्या. म्हणून मी शोधत होते, जरा बघा ना मला मदत करा. काही शोधायचंय कशाला, जा ना डेअरी मध्ये, तिथे तुला मिळेल किती रुपये झाले ते. गप्प बसशील जरा, म्हणजे आपल्याच तोंडाने आपणच सांगायचं, बघा आम्ही किती बेजबाबदार होते. नको तिथे डोकी नका ग चालवू, जरा मदत करा ना, काय फरक पडतोय. आई त्या टेबलावर बघ ना, तिथेच ठेवलं अशी, नाहीतरी बाबा म्हणतात असता आईला ना इथे नाहीतरी तिथे काहीतरी खुर्चून ठेवायची सवय असते. बाबा बोलतात ते बरोबर लक्षात राहत ना, मला मदत नाही करता येणार जरा सुद्धा. बघा जरा काय पसारा करून ठेवताना तुम्ही दोघी, त्याच्यामुळे होतोय हे सगळं. त्यांना पण 17 वेळा सांगितलंय इथे पेपर्स ठेवत जाऊ नका. सांगणारे पण आम्हीच आणि ऐकणारे पण आम्हीच. आई हे बघ तुझं बिल. हा मग मी म्हटलं ना, मी ठेवलं होतं कुठे? इथे खाली होत. होत ना, मग तेच सांगत होते. बरं हे पसारा आवरा, जागच्या जागी नेऊन ठेवायची जरा सवय लावा स्वतःला. सगळं आई नाही करत बसणार आहे. आई बाबांना सांगू आईने बिल फुटके देईन. जा ना आता, ठेवा नका या छळू मला. परत विठ्ठल विठ्ठल.
कशाला बोलवलं मला? आता काय घोडं मारलं मी तुमचं? नाही रे, तू काही घोडं बिडं मारलं नाहीस. काय नाणार हरी, इकडे एकट्याला खूप कंटाळ येतो रे. तुला भेटल्याशिवाय करमतच नाही मला. काय झालं, इतक्या दिवसात फिरकला नाही? हे बघा जयदीपराव, तुमच्या चक्रात तुम्ही मला फुकट अडकवू नका. तुम्ही जाऊ तुमच्या मार्गानं आणि मला जाऊ दे माझ्या मार्गानं. आपल्याच तंगड्या आपल्याच गळ्यात अडकवून घेण्याची काही हौस नाही मला आता. अरे हो हो हो, इतकं भडकायला काय झालं? काय झालं, चिडायला काय झालं? हा प्रश्न जरा स्वतःच्या मनाला विचारून बघा, बघा उत्तर मिळतंय का. ऐला, आमच्या विरुद्ध काल आलेल्या माणसांची हातमिळवणी करून तुम्ही तिकडं आमचीच. जाऊ दे, वंगाळ बोलू ना आपली जीभ कशाला विटाळायची माणसानं. या तुम्ही. काय मॅडम, वाट काढवली माझी तुम्ही? दोन कारण आहेत, एक तर तुला समज द्यायची आणि दुसरं म्हणजे तुझ्याकडून माहिती घ्यायची. कस्तुरीला डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी गेली हे तुला एव्हाने कळलं असेलच. मला कसं कळणार आता हे? लहानपणी मी जिथे राहायचे ना नरहरी, तिथे समोर ना एक कावळ्यांची शाळा भरायची, त्यामुळे मला कावळ्यांची नजर काय असते हे खूप चांगलं कळलंय आता. म्हणजे मी तू कितीही नाकारलंस ना तरी कस्तुरी घरी गेलीये हे तुला माहितीये, त्यामुळे तिच्या बाबतीत जरा जरी काही वेडावाकडं घडलं तरी. नरहरी, कस्तुरी आणि तिचं बाळ हे दोघंही माझ्यासाठी किती महत्वाचे आहेत हे माहिती आहे ना तुला. त्या दोघांपैकी कोणाचं जर जरा जरी बरं वाईट झालं ना तर. अरे वा, हे बरं आहे, म्हणजे काही शेंडा बुडका नसताना तुम्ही दोघे माझ्यावरच घसरताय. कारण तुझ्याकडे ती फाईल. बोल ना जयदीप. अरे कुठल्या फाईल विषयी बोलतोयस तू? बोला ना जयदीपराव, आता काय गप्प बसलात का? मी बोलू. नरहरी एक मिनिट. नाही, आता मी बोलणारच. हे बघा मॅडम, तुम्हाला म्हणून सांगतो, यांची एक फाईल आहे माझ्याकडं, त्याच्यामध्ये कस्तुरीनं यानं लिहिलेली प्रेमपत्र पडलीत सगळी, त्याच फाईल विषयी बोलतायत ते. ओके ना जयदीपराव? हो, त्याच फाईलबद्दल बोलत होतो. इन्स्पेक्टर, मला असं वाटलं होतं की ती फाईल घेऊन नरहरी कस्तुरीला ब्लॅकमेल करेल आणि म्हणून मग मी हे. नाही रे, तुम्ही नाही सुधारणार. तुम्हाला झोडून काढल्याशिवाय तुम्ही तोंड नाही उघडणार. पण आत्ता प्रॉब्लेम काय माहिती आहे का? तुमचं थोबाड फोडणं इतका पुरावा नाही आहे माझ्याकडे आणि हे माझं दुर्दैव आहे. कळलं ना जयदीपराव, माझ्या विरोधात जर काही वेडवाकडं बोलायला जाल तर तात तुमच्याच गळ्याला लागेल. तेव्हा अळीमिळी गुपचिळी शांत बसायचं आतमध्ये. विठ्ठल विठ्ठल. नाही हो वहिनी, वहिनी प्लीज, मला माहिती आहे तुमचा कुठलाही सल्ला माझं कधीच नुकसान करणार नाही, पण प्लीज मी नाही कन्व्हिन्स होऊ शकत. वहिनी आपण असं करूया का, मी आणि माई आधी सविस्तर बोलतो आणि मग आपण बोलूया का? प्लीज वहिनी ऐका ना प्लीज. हां ठीक आहे, थँक्यू थँक्यू. चहा. काय रे, कोणाचा फोन होता? सरिता वहिनींचा. काय म्हणाल्या त्या? माई हे बघ, मला ना
वहिनींवर अजिबात अविश्वास दाखवायचा नाहीये, पण आत्ता मला त्यांनी जो सल्ला दिला ना तो अरे त्या काय म्हणाल्या काय? हे बघ माई, मला माहिती आहे की प्रणयामध्ये आणि माझ्यामध्ये पॅचअप व्हावं म्हणून वहिनी मनापासून प्रयत्न करतायत, पण त्यांनी मला सल्ला काय दिला माहिती आहे? मी माझं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवावं. अगं उद्या ही गोष्ट रावसाहेब आणि प्रणयाला जर का समजली ना तर त्यांच्या मनामध्ये माझी जी प्रतिमा आहे ना ती डागाळेल. अरे इतक्यातच निष्कर्षापर्यंत काय पोहोचतोयस तो ध्रुव? आणि मला विचारशील ना तर तू सरिता वहिनींचं म्हणणं ऐक. माई, हे बघ कसं आहे ना ध्रुव, आपण एखाद्यावर विश्वास टाकला की परत मागे फिरायचं नाही. सरिता वहिनींना तू जबाबदारी टाकलीस ना, अरे ते निभवतील ना. माई पण तुला खरं सांगू का, दुसरं लग्न करण्याचा विचार सुद्धा मी करू शकत नाही. आणि यातून भलतंच काही उद्भवलं तर? आणि विस्कटलेलं सगळं निस्तरलं तर? माई हे बघ, अनुभवासारखा दुसरा गुरु नाही ध्रुव. आणि सरिता वहिनींच्या पाठीशी जगाचा इतका अनुभव आहे, त्या सांगतील ते कर ना. परिणामांची काळजी करू नकोस तू. हे बघ माई, आपण वहीच्या पहिल्या पानावर पृथ्वीची छान छान चित्र चिकटवूया. चालेल. अगं पण ती आणायची कुठून? आईला सांगूया ना विकत आणायला, ती देईल आपल्याला. नको समीरा, म्हणजे आपण स्वतः शोधूया ना. स्वतः मेहनत करून जर आपण ती वही सजवली ना तर आईला जास्त आनंद होईल. हो पण चित्र शोधायची कुठून? शोध हा, मागच्याच आठवड्यात एक मासिक होतं, त्या सगळ्या ग्रहांची माहिती होती. त्यात भरपूर ग्रहांची चित्र होती. त्यात पृथ्वीचे खूप मस्त मस्त चित्र आहेत ग, आणि ती सुद्धा अवकाशयानातून काढलेली. आपण तीच घेऊया आणि चिकटवूया. चालेल. पण कुठलं मासिक होतं आणि कधी आलेलं? मला इतकं डिटेलमध्ये आठवत नाही आहे ग, पण रद्दीतच आहे ते. आपण शोधूया. चल चल. वया काय शोधतेस तू? अगं अगं मासिक आहे कोणत्या तरी. अगं पण ही फाईल कोणाची आहे माहितीये? ही आता रद्दीत होती ना, मग ती नाही आहे काही कामाची, सोडतो. अगं पण चुकून सुद्धा रद्दीत गेली असेल ना, मग आपण आईलाच विचारायचं काय करायचं ते. समीरा, आई आपल्याला ओरडेल. पहिलं म्हणजे आपण ही सगळी रद्दी उचकली आहे ना, त्यामुळे ती जास्तच ओरडेल. आणि आपण जे तिला सरप्राईज देणार आहोत ते काही उरणारच नाही आहे ना. नाहीये ती कामाची, ठेव आता. अगं अशी काय करते? नाहीये ना कामाची, शोध तू. हळू जरा, येणार नाही अशा पेपरात नाहीये. अगं माहिती मिळाली तर. हो, काळजी करण्यासारखं काही नाहीये दादा. खरंच उलट डॉक्टर गाडगीळ म्हणत होते की घरी राहिल्यापासून खूप सुधारणा आहे तिच्या तब्येतीत. मी म्हटलं की दादांच्या तालमीत तयार होती ना ती, त्यामुळे खरंच काळजी करण्यासारखं नाहीये काही. हो खरंच दादा. नाही मी तिला घरीच सोडते, तिला घरी सोडते आणि मग जाते रावसाहेबांकडे. हां ठेवते फोन. काय म्हणाले दादा? काही नाही, खूप खुश आहेत. दुपारचा खुराक तयार सुद्धा करायला घेतलाय त्यांनी. तुझं बाळणपण म्हणजे ना खरंच सोहळा आहे, सोहळा. वहिनी एक विचारू, तुमच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस भाऊजी तुम्हाला असंच जपत असतील ना? हो ग बाई, खूप. म्हणजे फुलासारखे दिवस काय असतात ना हे त्या काळात अनुभवले. म्हणजे हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अगदी नवीन नवीन लागले होते आणि त्या प्रोबेशनच्या काळातसुद्धा खूप सुट्ट्या घेत होते ते. शेवटी मॅनेजमेंटनी त्यांना 2 वेळा मेमोसुद्धा दिला होता. पण काही नाही, माझी काळजी म्हणजे मला इकडची काळी तिकडे करायला लागू नये म्हणून जपत होते मला खूप. मग नोकरी महत्त्वाची नव्हतीच त्यांना त्यावेळेला. काय झालं, थांबलात का? नाही ग,
पण खरंच सोन्याचे दिवस होते ते. म्हणजे आपल्या नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे याची खरी प्रचिती या दिवसांमध्येच येते. आणि कस्तुरी, तुला खरं सांगू, आपण कधी आपल्या नवऱ्याकडून सेवा करून घेत नाही, पण म्हणजे तसे संस्कारच नाहीत आपल्यावर. पण या 9 महिन्यांमध्ये आपण आपलं सगळं कोडकौतुक करून घ्यायलाच हवं. खरंच तुला विश्वास नाही बसणार, पण या 9 महिन्यामध्ये आपला नवरा जितका समजूतदार, जितका सुंदर, जितका शांत आपली काळजी घेणारा असतो ना, तितका पुढे आयुष्यात तो कधी नसतो. खरंच पण तू अचानक हा प्रश्न का विचारलास? इतके दिवस मला वाटत होतं की मी बरंच काहीतरी मिस करत होते, पण तुमच्याशी बोलल्यानंतर कळलं नेमकं काय होत. तुला त्रास होईल असं नाही ना बोलले? बहिणी, मला जो काय त्रास द्यायचा तो देऊन झाला नियतीचा. आता आणखी कोणी अजून काही त्रास देण्याची शक्यता नाही. निघूया आपण. तुम्ही पुढे मिळाल. लक्ष कुठं होतं तुझं? नाही, चालले होते ना मोबाईलकडे. बरोबर आहे, जनरली त्रास देणाऱ्या माणसांना लोक टाळूनच पुढे जातात. नाही असं काही नाही आहे, तुमचा कशाला त्रास होईल मला? उलट जेव्हा जेव्हा मला त्रास झाला तेव्हा तेव्हा मदत केली तुम्ही माझी. आता दुर्दैवच पाठ सोडत नाही हा भाग वेगळा. असं का म्हणतेस? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? जयदीप पुन्हा त्रास देतोय तुला? तसं असेल तर सांग. लॉकअपमध्येच त्याचे हात पाय तोडून नाही टाकले ना तर नाव श्रुजा लावणार नाही. नाही नाही, तसं काही नाही आहे. आणि तो लॉकअपमध्ये म्हटल्यानंतर कसं पॉसिबल आहे ना? तू काही सांगू नकोस त्या जयदीप विषयी मला. त्याचे हात कुठपर्यंत पोचलेत ना ते चांगलं माहिती आहे मला. आणि आता तू प्रेग्नंटेस म्हटल्यावर जे काय तमाशे चालवलेत ना त्याने, ते तू बघायला हवेस एकदा. माझी पूर्ण खात्री आहे तो या ना त्या मार्गाने तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणारच. कस्तुरी, तुला फोन केला होता का ग त्याने? नाही. आणि तसं काय झालं असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का? कस्तुरी, आजपर्यंत तू किती आणि कुठल्या गोष्टी मला सांगितल्यास आणि कुठल्या नाही हे तुलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही. कसं आहे ना कस्तुरी, प्रॉब्लेम माझा आहे. तुला त्रास होऊ नये म्हणून माझी सगळी धडपड चालली आहे, म्हणूनच मी तुला येऊन सगळे प्रश्न विचारत असते. पण मी विचारलेल्या प्रश्नांना तू काडीचीही किंमत देत नाहीस हा भाग वेगळा. कस्तुरी, तुझी कुठली फाईल नरहरीकडे आहे?